या नोकऱ्यांमध्ये 80% नोकऱ्या हे स्थानिक भूमिपुत्रांना देण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत असेही ते यावेळी म्हणाले. जागतिक दर्जाचे IIF नागपूर येथे साकारले जाणार आहे. नागपूर आता लॉजिस्टिक व कार्गो हब बनत आहे. रिंग रोड, आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या अनेक पायाभूत सुविधांच्या उभारणीची कामे होत असल्याचे गडकरी यांनी या सोहळ्या दरम्यान सांगितले. रोजगार मिळावा हा देखील आमच्या सगळ्यांचा प्रयत्न होता. निहांच्या मार्फत, मेट्रोच्या मार्फत, बुटीबोरीमध्ये येणाऱ्या उद्योगाच्या मार्फत मी नक्की विश्वासाने सांगू शकतो की जवळपास 50,000 जास्त मुलांना हाताला काम मिळालेलं आहे. आपण शिक्षणाची सोय केली, रोजगाराची सोय केली, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं. खरं म्हणजे जेवढी जेवढी कामं सांगितली तेवढी जवळपास पूर्ण झालेली आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आर्किटेक्टला दिल्याने IIMची नवीन इमारत सुंदर असणार. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा सरकारी आर्किटेक्टला हे काम दिले असते तर त्याने डब्यासारखी इमारत बांधली असती असे वक्तव्य करत गडकरी यांनी केंद्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभाग व सरकारी आर्किटेक्ट यांच्या कार्यक्षमतेची खिल्ली उडवली. आता आंतरराष्ट्रीय आर्किटेक्टला हे काम दिल्या गेल्यामुळे डिझाईन खूप उत्कृष्ट तयार झाले आहे व भविष्यात इमारतही उत्कृष्टच तयार होईल अशी अपेक्षा यांनी यावेळी व्यक्त केली. मराठा समाजाची सेना भाजप सरकारने फसवणूक केली. मराठा बांधवांचे खच्चीकरण करण्यासाठी विविध आंदोलनकर्त्यांवर 13,000 गुन्हे दाखल झाले. अजून पण आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीये. या मागण्या येत्या निवडणुकांपर्यंत मान्य झाल्या नाही तर निवडणुकांच्या मतदानावर बहिष्कार घालू अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने जाहीर केली. येत्या निवडणुकीत आम्ही भाजप सेनेला घरात बसवल्याशिवाय राहणार नाही. भाजप सेनेला मतदान करू नका असे 5 कोटी पत्रके मराठा समाज वाटणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची फसवणूक केली. सेना खेड्यापाड्यात मराठ्यांच्या जीवा उभी झाली आहे हे ते विसरले. मराठा समाजाशी उद्धटपणे वागणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिवसेना मोठी की मराठा समाज मोठा हे येत्या निवडणुकीत मराठा समाज दाखवून देईल अशी टीका त्यांनी यावेळी केली. आझाद मैदानावर आम्ही जवळपास 10 ते 12 दिवस उपोषणाला बसलो होतो आणि 29 नोव्हेंबरला ज्या दिवशी आरक्षणाची घोषणा झाली त्या दिवशी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्यांचे सगळे मंत्री आझाद मैदानावरचं आमचं उपोषण सोडण्यासाठी आले होते. त्याच दिवशी त्यांनी सांगितलं की तुमचे मराठा बांधव ज्यांनी आत्महत्या केलेली आहे त्या मराठा बांधवांच्या घरच्यांना आम्ही तात्काळ नोकरी देऊ, त्याचबरोबर त्यांच्या घरच्यांना 10-10 लाख रुपये मदत करू आणि इतर मागण्या सगळ्या आम्ही तात्काळ मार्गी लावणार आहोत. परंतु उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी आमचं उपोषण सोडून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाची फसवणूक केली. आम्ही त्या ठिकाणचं आमचं उपोषण कायमस्वरूपी चालू ठेवणार होतो परंतु आम्ही आमचे मंत्री सरकारमध्ये आहे, आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचं आणि माझं बोलणं झालेलं आहे, तरी आपण या ठिकाणचं उपोषण सोडावं. जोपर्यंत तुमचा प्रश्न मार्गी लागणार नाही तो त्या तुमच्या प्रश्नासाठी मी सुद्धा रस्त्यावर उतरेल. परंतु आज मराठा आरक्षणामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी नोकरीसाठी हे करायचे त्यांना आज महाराष्ट्र शासनानं GR काढलाय की नोकरीमध्ये तुम्हाला सामावून घेतलं जाणार नाही. तरी पण उद्धव ठाकरे शांत आहे. मराठा समाजाचं शिष्टमंडळ महाराष्ट्रातलं सगळं उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलेलं असताना, मातोश्रीवर त्यांच्या बोलवण्यानुसार गेलेलं असताना त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची उग्र भाषा झाली. मराठा समाज माझं काय वाकड करू शकतो ते करू द्या अशा पद्धतीची त्यांनी भाषा केली. मराठा समाज यापुढे महाराष्ट्रातला 5 कोटी 5.5 कोटी समाज उद्धव ठाकरेचं सरळ करायचं की वाकड करायचं हे मतदानाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना दाखवणार आहे. मराठा समाजाच्या विरोधात जो जो उभा राहील अशा सर्व पक्षांना पाडण्याचे काम मराठा समाजाच्या विरोधात जो जो उभा राहील अशा सर्व पक्षांना पाडण्याचे काम येत्या काळात मराठा समाज करेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. मागील 2.5 वर्षात मराठा समाजाने ऐतिहासिक मोर्चे काढले मात्र सरकारने 21 पैकी एकही मागणी मान्य केली नाही. मराठा आरक्षणाबाबत तर घोर फसवणूक केली आहे. यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांविरोधात प्रचार करावाच लागेल असे ते यावेळी म्हणाले. कल्याणातील महाराळगाव येथून अवघ्या 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण करून त्याची 25,000 रुपयात विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी रिक्षा चालकासह मुलाला विकत घेणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली. अपहरण करून खंडणी मागण्याची घटना आपण वारंवार ऐकतो अशी ती घटना कल्याणातील महाराळगाव येथे घडली. अवघ्या 1.5 वर्षाच्या चिमुकल्याचं अपहरण करून त्याची 25,000 विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या प्रकरणी अपहरण करणाऱ्या रिक्षा चालकासह मुलाला विकत घेणाऱ्या महिलेला पोलिसांनी 6 महिन्यानंतर बेड्या ठोकल्या आहेत. सोमनाथ पवार व रेणुका
आरोपी रेणुकाला तीन मुली असल्याने तिला मुलगा पाहिजे या हेतूने आरोपी सोमनाथ कडून 25,000 रुपयांना चिमुकल्याला विकत घेतले. मात्र पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील कराड येथून आरोपी रेणुकासह चिमुकल्या चंदनला ताब्यात घेत त्याच्या आईकडे स्वागत केले. तर दोन्ही आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केले असता कल्याण न्यायालयाने त्यांना 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे स्थान घसरले आहे. मागील वर्षी 18व्या क्रमांकावर असलेली मुंबई 49व्या क्रमांकावर आली. मात्र स्वच्छता सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट व नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या राजधान्यांच्या श्रेणीत मुंबई अग्रगण्य ठरली आहे. केंद्र सरकारने महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून स्वच्छ भारत अभियान सुरू केले. या अभियानाचा एक भाग म्हणून स्वच्छता सर्वेक्षण सुरू करत या सर्वेक्षणात देशभरातील शहरे सहभाग घेतात. केंद्राच्या स्वच्छता निरीक्षक पूर्व कल्पना न देता मुंबईत हजर होत त्यांनी अचानक केलेल्या सर्वेक्षणामुळे पालिका अधिकाऱ्यांचे चांगलेच धापे दणाणले. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवी दिल्लीत जाहीर केलेल्या स्वच्छता सर्वेक्षण 2019 निकालात मुंबई शहराचा क्रमांक 18वरून 49व्या क्रमांकावर घसरल्याचे समोर आले. पालिकेच्या एच पश्चिम विभागात स्थानिक नागरिकांच्या मदतीने 1 मेट्रिक टन कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प मरीन ड्राइव्ह येथील अध्ययावत शौचालय व इतर नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी हा सन्मान देण्यात आला आहे. नागपूर येथे चक्क 50,000 रुपयांमध्ये 10वी ते MBA च्या बोगस डिग्री वाटणाऱ्या मोठ्या टोळीचा ठाणे क्राईम ब्रांचने पर्दाफाश केला. नागपूर येथे 50,000 रुपयांमध्ये 10वी ते MBA ची बोगस डिग्री वाटणाऱ्या एका मोठ्या टोळीला गजाआड करण्यात ठाणे क्राईम ब्रांचला यश आले. ही टोळी नागपूर येथून संपूर्ण भारतभर काम करत असल्याचे समोर आले असून अशिक्षित व परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले तरुण या टोळीकडून बनावट प्रमाणपत्र खरेदी करत बनावट डिग्री व खऱ्या डिग्री मध्ये काहीही फरक नसल्याचे पोलीस तपासात उघड आले. की ये जो सर्टिफिकेट है नागपूर से ये लाते हैं, तो हमने नागपूर में हमारी टीम भेजी थी, वहाँ पे उन्होंने सर्च किया, तो सर्च के दौरान हमें करीब 1200 सर्टिफिकेट वहाँ पे मिले. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड इंजीनियरिंग के नाम पे ये इंस्टीट्यूट चलाते थे. उनके करीब 3 ब्रांचेस नागपुर के अंदर हैं. ये लोगों को जो बेरोजगार थे उनको झांसते थे. उन्होंने एक फेक वेबसाइट बनाया था और वेबसाइट के जरिए ये जो यंगस्टर हैं उनको आकर्षित करते थे और उनको काउंसलिंग करते थे और उनको बताते हैं कि 6 महीने के अंदर हम आपको डिग्री सर्टिफिकेट देंगे. ऑनलाइन ये एग्ज़ाम होता है, उसके बाद ये शॉर्ट टर्म डिग्री कोर्सेस है, ये इस तरह से उनको बताते थे. और लेकिन उनको पता चलता था कि ये 4 साल का कोर्स है, तो मुझे लगता है कि इन लोगों को भी पता होना चाहिए कि 6 महीने के अंदर अपने को 4 साल का, 3 साल का, 2 साल का ये डिग्री सर्टिफिकेट देते हैं, तो ये कहीं ना कहीं अपने साथ धोखाधड़ी कर रहे हैं, ये उनको पता होना चाहिए था. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट या नावाने चालवल्या जाणाऱ्या संस्थेच्या अंतर्गत हे रॅकेट कार्यरत असून या प्रकरणी पोलिसांनी मोहम्मद फजल यांच्यासह 5 महिलांना अटक केली. या टोळीकडे 1,000 पेक्षा अधिक डिग्री, शाळा व महाविद्यालयांच्या बोर्डाचे प्रमाणपत्र मिळाले. दरम्यान पोलिसांच्या या धडक कारवाईनंतर या टोळीचा मुख्य सूत्रधार फरार आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्यातून समाजात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या महिलांशी जागतिक महिला दिनानिमित्त बातचीत करणार आहेत आधार न्यूज चे प्रतिनिधी. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपले स्वागत. पावस पुढील ठळक घडामोडी. शिक्षणाचे महत्व आधुनिकीत व्हावे व मुलींना प्रेरणा मिळावी या उद्देशाने डोंबिवलीत प्रथम सरस्वती विद्या मंदिर परिसरात मुलगी शिकली प्रगती झाली हे शिल्प उभारण्यात आले. डोंबिवली येथे प्रथम शाळेच्या परिसरात मुलगी शिकली प्रगती झाली हा शिल्प उभारण्यात आला आहे. भाजप नगरसेवक शैलेश धात्रक यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या शिल्पाचे नागरिकांनी चांगलीच कौतुक केले. या कार्यक्रमादरम्यान आणखीन 2 चौकाचे नामकरण करण्यात आले. उद्घाटन आमचं असं झालं आहे की भावे सभागृहाच्या बाजूला चौकाला स्वर्गीय मस्कर साहेबांचं नाव देण्यात आलं आणि एक त्यांचं रेखाचित्र टाईप त्यांचं IRB च जे माणसं काम करतात त्याप्रमाणे आम्ही रेखाचित्र बनवलेलं आहे आणि त्यांचे मस्कर काकूंच्या हस्ते आम्ही ते उद्घाटन केलेलं आहे. दुसरं सरस्वती शाळेच्या बाजूला मुलगी शिकली मुलगी प्रगती झाली ह्या अशीचं एक चित्र बनवलेलं आहे आणि ते मोकाशी बापूसाहेब मोकाशी यांच्या हस्ते आम्ही ते उद्घाटन केले आणि त्या चौकाचं नाव ताईबाई मोकाशी दिलेलं आहे. शैलेश धात्रक यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक काम करणाऱ्या व्यक्ती प्रतीकाच्या स्वरूपात
सुंदर शिल्प चौकात उभारण्यात आले. या चौकांना ज्या मान्यवरांची नावे दिली आहेत त्यांच्या सामाजिक कार्याची महती या शिल्पातून व्यक्त होते व कष्ट करणाऱ्यांची प्रेरणा या शिल्पाकडे पाहून मिळू शकते असे शैलेश धात्रक यावेळी म्हणाले. प्रतिनिधी शरद शहानेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. दुबईहून दाबोळी विमानतळावर उतरलेल्या एका प्रवाशाने तस्करीचे सोने जीन्सच्या पॅन्टच्या कमरेला बांधून आणल्याचे निदर्शनास आले. दरम्यान पोलीस तपासाच्या वेळेस उघडकीस आलेल्या माहितीनुसार त्या प्रवाशाने हे सोने पावडर स्वरूपात लपून आणल्याचे समोर आले असून हे 18 लाख रुपयांचे सोने जप्त केले. हे तस्करीचे सोने कुठे नेण्यासाठी व कुठून आणले याबाबत अधिक तपास चालू आहे. तसेच 1 एप्रिल 2018 ते आजपर्यंत दापोळी विमानतळावरील पोलीस अधिकाऱ्यांनी विविध तस्करीच्या प्रकरणात एकूण 2,54,50,000 रुपयांचे तस्करी सोने जप्त केले. एअर कस्टम्स इंटरसेप्टेड अ पॅसेंजर ट्रॅव्हलिंग फ्रॉम दुबई टू गोवा ऑन फ्लाईट A1994 अँड रिकव्हर्ड गोल्ड वेईंग 590 grams इन पेस्ट फॉर्म व्हॅल्यूड ॲट अराउंड 18 lakhs. औरंगाबादेतील ढोरेगाव ते पांढुळ येथे मंजूर असलेले 28 किलोमीटर क्रमांक 31 प्रमुख जिल्हा महामार्गाच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम त्वरित चालू न केल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा देताच पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याने काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार अरुण झराड, पोलीस निरीक्षक नईम हाश्मी, कृष्ण पाटील डोणगावकर हे देखील उपस्थित होते. रिपीट, जिल्हाधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की तालुक्यातील ढोरेगाव, पेंढरपूर व पदमपूर डिगी क्रमांक 31 येथे प्रमुख जिल्हा महामार्गाचे 28 किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मंजूर होऊन 6 महिने झाले. दरम्यान सदरचे काम 8,50,00,000 रुपयांचे असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत हे काम येत आहे. मात्र हे काम 14 किलोमीटर रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून रस्ता रहदारीस अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावरून जवळपास 20 खेड्यांचा संपर्क येतो. जोडलेल्या खेड्यातील नागरिकांना खानदेशात जाण्यासाठी माझे पेंढापूर मशानभूमी जे होते ते बरेचसे 2010 पासून बांधलेले आवरोडी पूर्ण जुनं शेड आहे. तर त्याच ठिकाणी आम्ही नवीन मशानभूमी बांधतोय, परंतु हे गट नंबर 85 जे शेतकरी आहे ते बोलताय की आमच्या हद्दीमध्ये, म्हणून त्यांना कामाचा आमचा अडथळा मानलेला आहे. 1-6 महिन्यापासून आम्ही शासनाचा पाठपुरावा करत आहे आणि एक ढोरेगाव ते पोटोल स्टेशनपर्यंत आमचं काम मंजूर झालेलं आहे. तर जोंधळे म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहे, हे काम चुकारपणा करीत असताना आम्हाला गावकऱ्याला व इकडं जाणार आहे 22 खेड्याला खूप त्रास होत आहे. 8-2018 काम मंजूर झालेलं होतं. किती रुपयाचं होतं? 8,34,67,000 रुपये, 67 लाखाचं काम होतं. एक 28 किलोमीटरचं काम मंजूर होतं. तर आज PWD चे अधिकारी आपले आलेले आहे आणि त्यांच्या आमच्या मागण्या त्यांना पूर्ण केलेल्या आहे, पण आमची एक मागणी अजून पूर्ण झालेली नाही. मंजूर असलेले रस्त्याचे काम सुरू व्हावे म्हणून पेंढारपूर पदमपूर ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब एकटर हे काम चालू न केल्यास तहसीलदार कार्यालयासमोर आत्मदहन करणार होते. दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने प्रत्यक्ष रस्त्याचे काम सुरू केल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. कोलहापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही माळ्यातून लढाच.
पवार साहेबांचा पराभव होणार आहे. हा बाबा स्वप्नात आहे की बावचळून गेलाय कोणाला माहित. ना कधी खासदारकी लढली आहे ना आमदारकी, आणि तरी आम्हाला फुकटचे सल्ले द्यायला निघाले आहे. त्यांनी आपली पाटीलकी सांभाळा, ती व्यवस्थित कशी राहील हे पाहावं. उगाच काही गरळ ओकू नये व त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माड्यातून लढावं. नाही चितपट केलं तर नावच सांगणार नाही असं आव्हान अजित पवार यांनी दिले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल आदर आहे, मात्र जर त्यांनी निवडणूक लढवली तर इतिहासात पहिल्यांदा त्यांना पराभवाला सामोरे जावं लागेल. यामुळे त्यांनी वयाचा व तब्येतीचा विचार करून निवडणूक लढवू नये. माढा व बारामती या जागी युतीचेच उमेदवार जिंकतील असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर येथील कार्यक्रमात केलं. आता वयस्कर झाला तुम्ही उभं राहू नका. अरे तुम्ही कोण सांगणार? तुम्हाला फुकटचा सल्ला द्यायला कोणी सांगितलं? चंद्रकांत पाटील साहेब, आपली पाटीलकी सांभाळा जरा. तुमची हिंमत असेल तर माझं आव्हान आहे, या माड्यामध्ये दाखवा उभं राहून. नाही तुम्हाला चारी चितपट केलं तर मग नावाच सांगणार. शरद पवार यांना माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहे. विजयसिंह मोहिते पाटलांचा आग्रह व देशातल्या मंडळींमुळे आपण माड्यातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.